हरिओम। मी दीपक रामचंद्र शिवलकर, मुलुंड उपासना केंद्र। माझा अनुभव आहे करोनाच्याच काळातला। तेव्हा ट्रेनही बंद होती, रस्ताही प्रवास नव्हता, पण गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये कंपल्सरी ऑफिसला बोलवत होते, त्यामुळे मला जाणं गरजेचं होतं। मी बाईकने प्रवास करत होतो। असाच मी एकदा बाईकने प्रवास करताना, मी नेहमी बाईकने प्रवास करताना रामरामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामरामा हा जपच बोलत असतो। त्यावेळेला पण जप चालू होता। मी हायवेवरनं बाईक चालवत होतो आणि पुढे सिग्नल जास्त ट्रॅफिक लागेल म्हणून मी स्पीडमध्येच होतो, पण मी रस्ते पण खाली होते, पण मी मेन हायवेवरून सर्व्हिस रोडला गाडी नेण्यासाठी वळवत होतो। तर अचानक माझं हँडल अचानक वळवलं गेलं, मलाच कळलं नाही असं वळलं कसं, म्हणजे मी स्ट्रेट असं वळत होतो आणि हँडल असं वळलं मला कळे ना, पण ते हँडल वळलं नसतं तर आज मी नसतो। कारण एक सुसाज बस सर्व्हिस रोडवरून येत होती आणि मी सर्व्हिस रोडला ती गाडी घालत होतो। ती सर्व्हिस रोडवरनं येणारी बस होती ती एकदम सुसाज होती। हे मला कसं कळलं, कारण पाटणा येणारे लोक मला म्हणते वेळाच काय तू मरणार होतास, आज तुझं काय खरं नव्हतं, तू वाचलास। मी म्हणलं पण झालं काय, पण तो बस बघितलीच तिची सुसाट गेली, म्हणजे काही एका मुंगीच्या अंतरावर ती गाडी होती माझी, ती जर अशी वळली नसती तर मी स्वतः वळवली नाही, ती वळवली गेली आहे आणि हे सर्व माझ्या बापूनी केलं। आज परत परत जीव देतोय मी अंबर नेसरी राम।